नारायण नागबळी आणि कालसर्प प्रथेबाबत झी 24 तासनं घेतलेल्या विज्ञानवादी भूमिकेचं राज्य सरकारनंही स्वागत केलंय. झी 24 तासनं हा जो सामाजिक मुद्दा उचलून धरलाय त्याचं मी स्वागत करतो अशी भूमिका सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मांडली आहे. श्रद्धा ठीक आहे पण अंधश्रद्धा नको अशी सरकारची भूमिका आहे. कोणी अंधश्रद्धा पसरू पाहत असतील तर कायद्याच्या चौकटीत राहून चौकशी करता येते का ते तपासू अशी ग्वाही देखील कांबळेंनी दिली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये आपण कुठं पूजा अर्चा करावी किंवा कुठल्या देवाला जावं, कुठल्या आपला जो धर्म आहे त्याचं आचरण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. परंतु याच्यातून सार्वजनिक स्वरूप आणि श्रद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु अंधश्रद्धा निर्माण होऊ नये एवढी शासनाची बी भूमिका आहे आणि प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे. आता जी 24 तास ज्या प्रकारे सामाजिक प्रश्ना संदर्भात आवाज उठवत आहे हे खरं तर चांगलंच आहे, याचं मी स्वागत करतो. आणि या सर्व विषयामध्ये कुणीही अंधश्रद्धा निर्माण होईल अशा प्रकारचं आचरण करू नये. आणि असं कुणी करत असेल तर त्या कायद्याच्या दृष्टीने जर कायद्याच्या चौकटीत राहून याची चौकशी आम्ही नक्की करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.